आणि मित्रांनो इकडे देवी घाटामध्ये धबधबा तयार झाला आहे, तर कसं तोडायची गवार हसतायत कसे तोडायची गवार आता बघूया आपण मासं कसे बदलतील त्यांना. पण तुम्ही इथे आल्यानंतर ते मासं वर येत असतील ना. मी काय आलं गेलं याच्यात हे काय बघितलं मी सत्ता खाय वार कशी उडी मारते आता. अरे मासं बघा नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आत्ता कुठे आहोत आपण गेस करू शकता का? तर मित्रांनो इकडे आहे शुभम आणि हा आहे दिवेघाट. मित्रांनो भरपूर पाऊस आहे. आजचा ब्लॉग मित्रांनो असं काय बनवण्याचा प्लॅन नव्हता, पण आपण चाललो मित्रांनो पुण्याला आणि भरपूर पाऊस पडतो आहे, तर आपण ऑलरेडी भिजलेलो आहे आणि आपण पुण्याला चाललो आहे. तर इकडे बघा शुभम पण तयार झालेला आहे, आता जर्किंग घालून डिकेमध्ये ठेवलं होतं तर काढलेलं आहे. आणि हे बघा झाडाच्या खाली थांबलो आहे, पण भीती तरी वाटते घाटामध्ये लँडस्लाईड होण्याची, लँडस्लाईड होऊ शकते. आणि तर निसर्गरम्य वातावरण, चिंब पावसानं रानं झालं आबादानी आणि ट्रक आलेला आहे. चला शुभम जायचं का? चल. अरे हे पाठीमागे हे थांबलेले आहे, तिथे आपलं पण थांबावं नको, थांबवच नको. इकडे रस्त्यावर पण आता गाड्यांची कमी आहे, पाऊसच तेवढा आहे, पाणी साठायला लागलं इकडे. ऑलरेडी चिपळूणमध्ये मित्रांनो पूर आला आहे, आणि चिपळूणमध्ये पूर आला आहे आणि पुण्यामध्ये पण पूर आल्यासारखंच झालेलं आहे. हा मिनी पूर आहे, भरपूर पाऊस पडतो मित्रांनो. बघा आता लाल पडी गेली आपली, आता कॅमेराच्या लेन्सवर पण पाणी जमते आपल्या. आणि तोंडावर मित्रांनो पाण्याचे फटके फटकारे पडत आहेत. आता टाईमवर आपल्याला गेलंच पाहिजे, बँकेत जाण्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो खूप पाऊस आहे, खूप म्हणजे खूप पाऊस आहे पुण्यामध्ये. तिकडे तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो गाड्याचं ट्रॅफिक आणि रस्त्याला पाणीच पाहिजे. आजचा पुण्याचा पूर्ण पावसातला ब्लॉक झाला मित्रांनो. ट्रॅफिक पण जाम झालं आहे, पाणी पाहू शकता. पंपामध्ये बघा पाणी शिरलंय, रस्त्यावर बघा पाणीच पाणी, गाडी पण आपली रिवर्स येते, भयानक पाणी. आणि आपण तर काय करणार, सगळं भिजलोय आपण. चांगला रोड लागला पण जाम सिग्नल लागला. पुढे निघूया,
गाड़ी बंद पडली. रस्ते बघा पाणी खाली गेले पूर्ण पाणीच पाणी. मित्रांनो आता आम्ही एका कडेला थांबले. भरपूर पाऊस आहे, तुम्ही तिथे पाऊस पाहू शकता. आणि इथे आम्ही बाहेर थांबलो इथे आणि आम्ही ॲड्रेस बघतोय. आता आम्हाला मॅपवर बघायचे तर आम्ही ऑलरेडी सगळं भेटलेलो आहे. मित्रांनो एवढा पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय ना सगळा दिसतोय. जर्किंग आयते पण दिसलंय. इकडे शुभम आहे. आम्हाला दुष्काळात 13 महिना पाऊस तर पडतोय पडतोय, भिजलोय पूर्ण. गाडीत पेट्रोल कमी आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आम्हाला ॲड्रेस सापडत नाही आहे. आणि ॲड्रेसला GPS मोबाईल लावावा तर मित्रांनो प्रॉब्लेमच प्रॉब्लेम, म्हणजे पाणी जाण्याचा चान्स मोबाईलमध्ये आहे. त्यामुळे आम्ही बघा कसं आडोसा घेतला आहे, एवढा छोटा आडोसा आहे. शिवम GPS बघतोय, दाखवते कसं. आणि मित्रांनो पाऊस बघा, पुण्यामध्ये काय पाऊस पडतो. इकडे पाणीच पाणी आपल्या पाण्यातून गाडी उभी केली, सगळा भिजलो आहे सगळा एक तुझ्याकड. बघू आता काय होतंय हा पूर्ण ब्लॉग. आम्ही त्यांना पण गम नाही, मला पण गम नाही. चल चल विचारू लवकर, चल बस. मित्रांनो आपण त्या बँकेत गेलो, बँकेचं काम झालं पण आपण सगळा भिजलेलो आहे. इकडे आहे शुभम आणि आपण आता पोहोचलो आहोत देवी घाटामध्ये. आपल्याला खूप काय करायचं होतं, आजचा ब्लॉग पुण्याचा बनवायचा होता पण आज काय ब्लॉग नाही. थंडी वाजून आली, आवाज पण निघा ना शुभम पकड. मित्रांनो हात बघा, हात पूर्ण आता थरथर कापतोय आणि वाट लागली. शिवम पण पूर्ण भिजलाय. पण मित्रांनो आता दिवे घाटामध्ये आलो आहे आपण आणि तुम्ही पावसाळ्याचा घाट पाहू शकता. आवाज पण निघत नाही आपला, पण महत्त्वाची गोष्ट दाखवायची. आईला चाय कुठे गेली आई? आणि मित्रांनो इकडे देवी घाटामध्ये धबधबा तयार झाला आहे. मित्रांनो धबधबा बघा देवी घाटामध्ये, अगं वरून कसं पाणी पडतंय आणि खाली. शुभम आहे इकडे, हात मित्रांनो थरथर कापतोय.
आणि मित्रांनो टुरिस्ट स्पॉट, टुरिस्ट थांबायला लागले तिथे. चल शुभम. मित्रांनो फर्स्ट टाइम धबधबा पाहतोय दिवे घाटामध्ये येतो आपण आणि इकडे रस्त्याने बघा पाणीच पाणी. पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये इकडे पाऊस कमी आहे. शुभम आपला ब्लॉग काय म्हणतो आज? ब्लॉग का कटलाय मित्रांनो? कधी एकदा कपडे बदलू असं झालंय पूर्ण दिसतोय पूर्ण आणि गेले 2-3 तास आम्ही दिसतोय असं सेम. आता घरी जाऊया भेटूया. इकडे चाललोय राजुरल, जरा राजुरल चाललोय मास घेऊन जा म्हणलं. शेतकरी कुठे त्यांचं रस्ता खाली जातो ते शेता जाड आहे त्याची ह्या बाजूला. किती लांब आहे म्हणजे कुठे? त्याची ह्या बाजूला शेतापळी जाड आहे. ती शेतापळी ज्या बागा तिथं शेतळ सापडतंय का? भरलोय पिशवी. शनिवार संतू घरी आहे का आज? गाय मारले तर काय तो गाय एक पिशवी पाठवायची का? आज किती पाठवत आहे? चांगला वाटणं चांगला भरला आहे म्हणलं. हां आज काढायचं. आज घरी काय? बोलवलंय का? काय काय माहिती घरी बाहेर गेलं तर कुठं तरी. काढू जायचं का? असतं घरी तो ए अरे गवर चांगले आले गवर. किती होत आहे? 150 किलो. आता किती 35 का 40? म्हणलं शेतीत काम कसे करतात शेतकरी कसं असतात का रे? काम करतो का नुसतंच हांडा घेऊन फिरतोय? मग तू जाड झाला वाटत. नाही मी माघार येणार जरा. मास काढाय काढायचं त्यांना. वाटणं आहे की आता संपला आता काय करताय? तोडताय? तोडते ना बाबा. काय करतोय झाले भरपूर माल सापडतो वाटत. अरे नाही दिवस झालं ना असच होत. तर मित्रांनो आज आपण जीवाचं पुणं करून काल आलो आणि आज आपण आलो आपल्या शेतामध्ये आपल्या पाहुण्यांच्या शेतामध्ये. कौसा आत्या आहेत म्हणजे वडिलांचे आत्या आहे पण आम्ही सगळे आत्याच म्हणतो. आणि बघूया आता गवार तोडायचं काम चालू आहे इकडे. तर कसं तोडायची गवार? हसतायत. कशी तोडायची गवार? म्हणजे किती कवळीन किती झालेली कसं कळतं की वरलाही झालेली किती कसं हे करायचं कळते ना? कळाय काय ही निबरी आहे. निवडून ठेवायची काही का मिक्स करायची एकत्र? एक अर्धी द्यायची. आणि खूपच कवळी म्हणजे लईच कवळी कशी काय? लई कवळी तोडायचीच नाही अशी. ही कोणती आहे? स्वाती. स्वाती गवार काय माहिती का? स्वाती कसली काय माहिती?
तुम्ही किती दिवसाला तोडताय? किती शेत? दोन तीन पान असेल किंवा चार पान? एक किलो गावर, एक किलो गावर टाकली लावली होय बापात. आणि बघा मित्रांनो कशा पद्धतीने गवार असते, तुम्ही पाहू शकता गवारीची शेती, झाड कशा पद्धतीने आहेत आणि याला गवार लागलेली आहे इथे खाली. तर गुडक्यापासून शेंड्यापर्यंत गवार लागलाय, माल भरपूर लागलाय तुम्ही इकडे पाहू शकता. आणि जबरदस्त याच्यामध्ये काढायचं. आणि काढून काय करता, कुड कसं टाकता? नाही काढायची, एक अर्धी कवचीत नाही म्हणजे गमेल्यातलं भरलं, भरलेलं गमेल कुठं माल ठेवता? पिशवी ठेवतो. कुठे पिशवी? पिशवी पोहोचवतो का संतू लगेच? नाही मग तिकडे कागदाच्या पिशव्या निघाले, दहा किलो मार्केट. हा दहा किलोच्या टाकतो. आणि आपण ज्या मार्केटला गेलो होतो सासूरच्या, त्या मार्केटला हे गवार नेली जाते. मध्यंतरी आपण ज्यावेळेस मेथी विकली त्यावेळेस गवारीला जवळजवळ 55 रुपये भाव चालू होता, 55 रुपये किलोचा. तर आता भाव थोडासा कमी झालाय आणि आवक वाढली, 35-40 जाते आता, पण तरी परवडत. 45 ने गेली आणि पण माल भरपूर सापडतोय. माल नाही. ह्या वावराला खत पाणी वगैरे चांगलं असेल ना? कांद्याचा बिमोड, इथं कांदा होतं आणि कांद्याच्या नंतर हे गवार केल्यामुळे ती चांगली पोचली जाते. काओ आला का नाही गावरून जाऊन? नाही म्हणलं थांबाव, मला इथं तू येताल म्हणलं तुम्ही काय? हा पिशवी नाही तुमच्याकडे? पिशवी नाही गाडी भर बांधली असली तर 10 मिनिट काय खायला? शिर्डीला काय लागतंय खायला एवढं? 10 मिनिटात आलो मग, अर्ध्या तासात तर काँग्रेसला गेल तू काल सकाळी फोन आला तुमचा? काल इतका पाऊस ना आयला, आता लय मी मग खायला टाकून आलो, त्याला लय मस्त गाव लागत. म्हणलं आहेत का नाही कोण, म्हणलं कल्पिनी मोकार फसवलं काय मला? आणि फोन उचले ना परत तीच वर आलो, फोन करीत होतो. एकटच घेतलंय काही करडू? पहिल्यांची शिर्डी होती ती लय वर्धायची, ह्या शिर्डीची आई आणखी वर्धायची म्हणून तिला टाकली विकून. आणखी फुलं बारक मग राहू दे आपली पाठी म्हणून लय आफाट दिसतय. आफाट नाही तर त्याला काल पावसात तरलं नाही, बरोबर लय पाऊस होता ना गडी भर तरलं. आणि आता मी सकाळी गेलो तुला खर्च करायचं का? तिथून पाहते ना मी गेलो मग तिकडे पाहून आता म्हणलं. मित्रांनो आलो आहे तुमच्या मामाच्या गावच्या शेतामध्ये आणि इकडे पाहू शकता पाठ्यामागे शेततळ आहे, याच्यामध्ये मासा सोडला आहेत. तर ते आता आपल्याला दाखवतील, इकडून जायला रोड आहे. तुम्ही पाहू शकता मासे आहेत आणि शेततळ आहे. तर आता आपण पाहूया मासं कसं काढतात, बघूया चान्स मिळाल तर. मग तुम्ही ऑक्सिजन कसं सोडता मग? पाईप ने ना? आणि तिकडे मासे असं वर उडे मारतायत ते बघा. त्यात वेल झाली की बारीक मास सोडलेत? वेल झाली की बारीक मास सोडलेत? हा मग काय कुठे एक की दाखवतो ही काय वर सगळं
ठीक आहे, गप्पी मासे सारखं बारके मासे आहेत मग मग येण झाली असं हे दिसते कॅमेऱ्यात. कॅमेऱ्यात नाही सर, ती तुम्हाला चष्मा आहे नंबर मासे आहेत दिसले. मग आता बरं चालतं इथं सगळं खाली गेलं काही काही येण झाली बारीक मासे खायला साठी त्या साईडला यायचं. बरं काय करू आपण, मच्छरदाणीनेच पकडू आपण. ते पकडायचं कसं काय असा प्रॉब्लेम आहे ना. मग आपण काय असं करता का सोड जाळ इथं टाकू हा, त्याला दगडी बांधून हा, आणि दर तिकडे तिकडे फक्त पाच सहा मासे भेटले तरी भरपूर झाली. एक चौकून जाळ घ्यायचं, दोन एक बाजू तुम्ही इकडे पकडा, इकडे पकडतो दुसरी बाजू दगडाने खाली टाकू, ते खाली जाईल आणि त्याला आहे ना सैल दावं सोडू, नंतर ते असं घेऊ त्याच्या अलीकडे सगळं. मला मी रस्ती राहिलो काल, रस्ती किती बांधलो होते हा, पण काय अडचण समजा मला जिवंत जर न्यायचं असेल तर कशात न्याय लागेल जीवन. समजा आज शनिवार आहे मग उद्या न्यायचंय का, उद्या तर पकडणारच आहे आम्ही हा, होय ऑलरेडी उद्या तर पकडणारच आहे. चालेल की उद्या म्हणलं तरी करू, मग उद्या तर पकडणारच आमचं जॉब आहे ना हा, आज संध्याकाळी येतोय हा, आणि उद्या मासे पकडायचे म्हणजे समजा ऑर्डरच उद्या. मी म्हणलं आज आहे ना नेऊन ठेवायचं, म्हणलं उद्या करायचं. नको नको, मग एक काम करा उद्याच या माशांचं. ते पिंड आणली का, ते आपण तिकडे बघितलेली मी जाय गुड ऐकून आणतो तिकडून त्या सुप्याकडून. नारुळी आहे गोळीपिंडी सारखं खाद्य, बारा तास बुडत नाही. बारा तास बुडत नाही का, बुडत नाही वरच राहत. माशांना लय आवडतं काय, मग ह्यानीच मासा आपण दुसरं खायला घातलंच नाही माशांना. आता बघूया आपण मासं कशा पद्धतीने त्यांना, पण तुम्ही इथे आल्यानंतर ते मासं वर येत असतील ना. मी काय आलं गेलं याच्यात खायला, हे काय बघितलं मी ता खाय वार कशी उडी मारतील आता. अरे मासं बघा, मासच मासं बघा, खायला टाकून गेलो संपून टाकते लगेच. होय मी आता दोन तीन टपडी खायला टाकून आलो, चांगलं मोठं मासं झालं. हे खाद्य कशाचं बनलं असेल सा, खाद्य नाही त्या सुकट वगैरे काय त्यांच्यात असतं अर्क बरं का सर्व. किती राहता एका वेळेस तुम्ही त्या डबडी टाकतो का तुम्ही झाले झाले तुम्ही काय झालं, तुम्हाला असेल जवळचा नंबर त्यावेळी तुम्हाला दिसलं नसेल आलेलं बघितलं लईच बारीक बारीक म्हणलं गप्पे मस्त तोडल्यात की काय म्हणलं. नाही मी तीच आमचा विषय त्या दिवशी खड्ड्या ना गेलो ना त्याचं या म्हणलं झाले हे बोठा सारखं मासं आखे तळ्यात 25,000 मासं झालं. त्याचं मासं किती होतं मोठं त्यांचं तळे ना त्या खड्याचं तेवढं त्यांचं तळे त्यांनी ते काय असं बघते त्याला तिकडे आपण हे काय वाटतं चांगला खाण्यासारखा आहे नाही तो हा हा पण आहे खाण्यासारखा ते पाकर खाऊन टाकतील त्याचं काय पाठवता की काय करतात पेरून. अजून पेरू मी ह्याला एक पाला ठेवला नव्हतं पूर्ण छेटली होती झाड फार बारकी गेली उन्हाळ्यात फुटले ती आता ह्या वर्षी लय नाही छेटत. कधी लावलेलं रोप झालं 2 वर्ष झालं 2 वर्ष झाले पण ह्या झाडाचं लागलंय तिकडे कच्च आहेत अजून तिकडे माझी हे लेट लेट गोट होत गोटामुळे हिराण भिजलेले भिजलेले आणि ती बाकीच्या नंतर बार लागलाय भरपूर त्या सीताफळ पिकले तिकडे सीताफळ पिकले. मित्रांनो आता जाऊन आलो आहे आपण माशाचं बघून आलो शेततळं आणि आज शनिवार असल्यामुळे आपण माझं मासं खात नाही ते म्हणले मग उद्या ताजेच घेऊन जा. तर उद्या मित्रांनो आपण उद्या परत येणार आहोत या ठिकाणी मासं पकडणार आहोत तर तो तुम्हाला दाखवणार आहे. उद्याचा ब्लॉग बघा, त्यांनी आपल्याला तिथे शेवंतीचे झाडं दिलेत ते पण लावायचे आहेत आणि तिकडे पुढे तुम्ही पाहू शकता परत गवारीचा तोडा चालू आहे तिथे आलो आहे आपण. आणि हे बघा काय भारी वातावरण आहे, मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि कानापाशी हवा असे आवाज करते. हे बघा वाऱ्यामुळे डोलणारी गवारीची शेती गवारीची रोपं. आणि इकडे चालू आहे वाटाण्याची तोडणी, थोडं पुढे जाऊन पाहूया. इकडे आहे काय आज काय 2-3 पिशव्या नाही काय कॅमेरा हा
मग असे भरलं का ते दुसरं नाही तिकडे खालती भरलं सोने आलो शापू काय बघा मामाजी काय इकडे आहे शापूची शेती आणि मेथी पण आहे हिरवीगार शेती पाहू शकता इथे मस्त आहे शेती अगदी हिरवीगार मस्त अशी शापूची शेतीमध्येच कोथिंबीरचं रोप आहे मस्त पण मित्रांनो शापूला भाऊच नाही आहे त्याच्यामुळे त्या नॅशेस ठेवलेली आहे ते पाहू शकता पाठीमागे तिकडे मामा आहेत वाटाण्याचं हे करत आहे काय मामा उद्या नाही म्हणलं उद्या शनिवार आहे आज मग आज नाही फ्रीजमध्ये ठेवणार होतो पण ती म्हणलं उद्या पण काढणार आहे म्हणलं उद्याच नेतो मग किती गाव आज वाटाणा शेवटचं तोडा आहे काय पिवळं पिवळं पडायला लागलं आहे लेट झालं एवढं कवर करायचं म्हणजे सोपं नाही काय शिवाय शेवंती काय करतोय तू औषध मारायला आलं का मित्रांनो आपलं आजचा ब्लॉग इथे संपवतोय आपण आलो शेतीमध्ये आलो तुम्हाला गावारी शेती दाखवली गावारी शेती दाखवल्यानंतर आपण तिकडे मासे पकडायला गेलो पण मासा आपलं मित्रांनो आपल्याला आज पकडता आले नाही आशांवर आहे आज काय करणार नाही आहे आज उद्या आपण मासं पकडणार रेसिपी तुम्हाला दाखवणार आणि इतर काही गोष्टी वाटाणा तोडण्याचं तुम्हाला पाहिलं पाठीमागे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव कमेंट करून सांगा मी दोन तीन व्हिडिओमध्ये बोललो आहे नाव कमेंट करून सांगा ही व्यक्ती आज काय करायला वाटाण्याला औषध मारायला आला आहे मित्रांनो तर बस मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे इथे पास करतो उद्याचा व्हिडिओ याला कंटिन्युएशनमध्ये असणार आहे भेटूया मित्रांनो उद्या बाय बाय